सायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी काढून रिंगण सोहळा संपन्न झाला. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषात विद्यालयात सुमारे 1000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून रिंगण तयार करण्यात आले. टाळमृदुंगाच्या निनादात, मुखी हरिनामाच्या गजरात यावेळी सहवाद्य गावातून पालखीची मिरवणूक करण्यात आली. सायखेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालखीचे पूजन मराठा विद्याप्रसारक समाजाचे निफाड तालुका संचालक शिवाजी अप्पा गडाख व चंद्रकला ताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावली, सरपंच अनिता गुगे, होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेश कमांडकर, सायखेडा महाविद्यालयाच्या स्कूल कमिटी अध्यक्ष निर्मलाताई खर्डे, दिलीप शिंदे, संतोष सुकेनकर, किरण हांडगे, भगवान कुटे, श्याम सोनवणे, अशपाक शेख, रामा कुटे, विद्यालयाचे प्राचार्य एन के निकम, पर्यवेक्षक रामढोली, अभिनवचे मुख्याध्यापिका बोरस्ते मॅडम उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत अवतारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षक ज्ञानेश्वर करपे, विद्यालयातील गीत मंचाने अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, कानाडा राजा पंढरीचा पावले चालती पंढरीची वाट, माझे माहेर पंढरी घागर घेऊन घागर नेऊन या विविध भजने सादर करून त्यात उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांची विविध रंगी वेशभूषा, अश्वरिंगण, विद्यार्थी शिक्षक यांची फुगडी व गावातून निघालेली प्रभात फेरी या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. याची देही याची डोळा, जणू काही पंढरपूरची पंढरी सायखेड्यातच अवतरल्याचा भास होत होता. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी नवभारत, साक्षरता, जनजागृती अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन हे उपक्रमही राबवण्यात आले. या रिंगण सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक प्रेमी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.